चल बर आपल्या लवकर जायचंय, यायचे तर साडू भाऊन ते सासरवाडीला जायचंय. आता किती 8 वाजले, आता उरकलं पाहिजे आपलं 10 वाजू तोर. हा ना, चला बर. अरे मला वाटतं इकूनच कापा होता, हे मोठं गाव होते चांगलं आहे का नाही? ते बारकाले बारकाले दिले हेच कापे कापे बर खाना खाना कापू का. हा बसतोस थोडासा. अरे काप ना, तू शेतकरी का कोण आहे? हा कापेव काना काना, मी करतो गोळा. बांधतो मी कठोड्यात, काना काना कापेव जरा. तुम्ही कापा बर. अरे कापेव ना, तुला काय झालं? अरे तुटा नाही म्हणजे काय, आपण काय शेतकरी का काय? आता मी रातभर दारे दिले ते पाणी मला कठा आलाय, आलता जरा मी थोडा आता आरामच करतो थोडा. बघा बरं, हे कसं निघायलंय? अरे तुला शेतकऱ्याला दिलेलं आहे, तुला थोडंच इंजिनियरला दिले. तुझ्या बहिणीला बघ बरं कसं इंजिनियर बघून दिले पप्पानी तुझ्या. लाडकी, अरे तू कशाची लाडकी आली? लाडकी हे नाही लाडकी तू. बरं कापा, हे मला यायना बरं कापता. बरं कापू, मी कापू लागतो पटापट. कापा तुम्ही आधी. नाही नाही कापू ना, दोघे कापू ना. बरं आधी कापा तुम्ही. 50% 50% आरक्षण एक नाही महिलाला, त्याच्यामुळे. हा मग त्याच्यामुळे कापायचं दोघांनी. पण येत नाही ना कापता. काय मग ते शिकाय शिकायचं असतं ना. बरं कापा. हा चला कापा कापा की औ कापा काप ना कापी जर हिळे तिकडं बांधतो. चौरं बरं बघता बघता लय उशीर होतोय बाबा. आता गुराला न्यावा लागेल ना चारा थोडा. गुरु दिवसभर काय खातील परत. चल बर इकडं हे गठोड उचलून घेतो. नाही नाही हे घे ना, हे घ्यावं लागत असत. काय नाही होत अहो, लय चांगली पाडली हो. आज कसली मी कुठून घातली तो कंगना राणावत सारखी? ते आज काहीतरी फॅशनच आहे. नाही गुतत इकडं हळूच. बरदी कशाला इनी असली घातली बाबा. अर्धा तास झाला कुठतरी बघत युट्यूबला काहीतरी आणि करती कुठा ना. तुझे लयच नाटक बाबा, चप्पल तसली फॅन्सी, विनी तसली फॅन्सी. हा काय होतंय हे काय हे ते तसले कशाला इनी घातली का नु? ते काटे बिटे गुतायला लागले ह्या लिंबुनीचे. वज झालं बाबा मला, चांगलं गोड गोड बोलू माझ्याकडे दिले. ठीक आहे पहिले गठुडे. हा टाकलं पुरं बरं पटदेशी. बरं बरं उरक लवकर पटदेश. उरकलं लवकर, टाइम दिले झालाय बरं का? काय झालं आवरलं ना? आवरलं का सगळं उरकलं का? नका बरं बघू कॅसे कर. अर्धा तास झालं सकाळपासून झटत ते ये ना साडू बोलून ते अजून बघा ना, फोन लावून बघा ना. काय फोन घेऊ उचलली ना ते मला कळ ना काय झालंय. बरं मी काय म्हणतो आपण आपली गाडी काढू आहे का नाही? येईल असेल तर थांब ना. ते त्यांच्याकडे बुलट आहे त्यांची ना आपली कुठं आहे का बरोबर? आपण हळूहळू निघू नये येते ना तोपर्यंत. ते बरं आपण गेट पाशी वाट बघू मग त्यांची. बरं बघू चल चल येते ना तोपर्यंत. चल चल कवर वाट बघायची त्यांची. काय माहिती मी तर म्हणतोय चल जाऊ आपलं. फोन लावा ना आपल्या गाडीला स्पीड जास्त आहे, आपली गाडी मोठी त्यामुळे आपलं जरा लवकर निघलं म्हणजे बरं होईल जरा. बरोबर आहे पण आपण जायचं मग ती यायची परत उगच नाही का? ठेवा 2 मिनिटं वाट बघू मग जाऊ नाही का? चल जाऊ दी बरं जमत असलं तर. नाही हो थांबा ती येते ना आता येते. व्हायला आलेली दिसतेत ना का? बघा म्हणलं का नाही तुम्हाला. राम राम. लय उशीर झाला तुम्हाला यायला. झाला उशीर निघता निघता मोबाईल बंद पडलाय माझा. असं का? आम्ही सकाळ वाट बघतो म्हणलं आता उशीर आम्हाला निघायला घरून. बरोबर बरं चला. ते काय आवरायला त्याला लय उशीर लागतो ना. आपलं
आपल्याला जायचंय तिकडे सासरवाडीला कशाला जायचंय मग तिकडे करते ना सासरे मटण तिकडे मटण बिटन कोंबड्या गेलं भरपूर येतात माझी ताई लय दिवसाने आली आणा की बरं काय होते अगं बाई उशीर होईन आपल्याला तुझे पप्पा तिकडे वाट बघत आहेत का नाही मग आपल्याला जायला पाहिजे लवकर बर मग नाही का ना चहा पाणी असताना विचार जास्त डोकं लावू नको चल बरं पडते काय काय बी हिज गोळ खाग काय माहिती काय करते काय बरं चहा कर हो काय चला आधीच लय उशीर झाला पाहून चल बरं नका म्हणते चहा मग बसा बर पडली चला गेट चांगलं लावून घे गेटला हे लावा ना त्याला कुलूप बिलूप लावा ना गेटला तुमच्या चढू बोला ना मला दे बरं ही गाडी मी घेतो गाडी मला स्थिरा जमत लय जड आहे ती बर भाऊजी लय जड आहे ती नाही जाणार त्यांना जड काय जड गाडी हाणतो मी राव सगळे अहो मी रोड ओलर हाणतो ट्रॅक्टर हाणतो जड जड काय ते हाणतो मी ते वेगळं असतं ही गाडी वेगळी असते गाडी द्या म्हणती तिला पण बस वाटत असेल ना गाडीवर पडले बिडले म्हणजे परत काय करायचं मग नाही पडायला कसं पडल होय ऐका जड ही ऐका तुझी घेतलीच घ्या चला उशीर होतो आपल्याला तुम्हाला असले बोलत आहे होय काय माझी काय गाडी काय बुलेट पेक्षा कमी का काय बुलेट आहे गाडी बुलेट त्या मोठी असं रिप्लाय ठोका म्हणते वापर बस चल नीट बस बर का ऐका जागा माझी कळत नव्हतं काल सांगितलं होतं ना गड्या करून घे म्हणून सारं शेत इथं जाणून टाकलंय ते जावाय काय म्हणे इंजिनियर आहे ना गेलं का नाही मलाच काम सांगतो मलाच काम राम राम जावे तू बरी छान चला आपल्या घरात बघू चला 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 घरात चला नोकर जर जावाय म्हणून त्याच्या सगळं पुढं पुढं काय सासर त्याला राम राम करते काय सासू दोन्ही पुरीला काय गोड बोलतीन आम्हाला तर कोणी विचारे ना भी कशाला आलोय का मी इथं
पानी आना रे तो पर्यंत कसा झाला प्रवास तुमचा? प्रवास काय व्यवस्थितच झालो. काय नाही तर थोडे खड्डे खड्डे झाले त्याच्यामुळे म्हणलं कसं झालं. आता तुमची बुलेट आहे त्यामुळे जरा म्हणलं विचारलं कसं झालं. कसं नाही नाही चांगलं. कधी आले ते पुण्यावर मग जावं बाप्पू? आता झालं 2-3 दिवस झाले. असं काय सुट्टी किती दिवसाची काढली? 8 दिवसाची. 8 दिवसाची जास्त दिवस काढाय तिंद्रा येतात. वर्ष वर्ष येत नाही तुम्ही. आणा पाणी आणलं ते मग आणा इकडे थोडा त्या गाडीवरचा घ्या जावं बस बस आणा इकडे आणा हे काय ते बारके जावं देतो घ्या जावं बाप्पू जावं पाणी पे येणा पाणी राव जावं. मी आताच पाणी पिऊन आलोय. रानात बी आपण पाणी पितो घरी बी मगाने पाणी पितो कधी कधी नसल्यावर काय होत त्याला. सायली पी पाणी तिला दिलं पाणी तिला टाकून जावं कम टाकून दिलं जावं बाप्पा पाणी. नाही मी पाणी पिऊन आलो आताच. प्रेमाने पाणी आणलं होतं मी. अहो तिथं ते रस्त्याला टपरी नाही का तिथे पाणी आताच पिऊन आलोय. बरं जाऊन द्या चहा जावं बाप्पा पलीकडे अलीकडे देऊन प्लस तेव्हा जावे सर का पलीकडे इतक्या लांब ना पुढे अलीकडे. बरोबर तुम्ही अलीकडे जावं बघतो थोडे जर सरकलो ना तर छान झालंय ना. छान झालंय ना. जावायला सासूबाई त्याच्या असतो का चहा? अहो सगळ्यांना तुम्ही कपात तीनच कप आहेत. आम्ही दोघ जण आहेत. अहो मला द्यायचं ना कपात चहा तिकडे सगळ्याला वाटी तिकडून परत देतात. तिकडून ती वाटीत आली म्हणून तिकडे दिलं तिकडे स्पेशल कपात दिलं तुम्हाला. उलट गार होत नाही लवकर चहा गोड लागत होत त्याच्यात. जाऊ मग काय करायचं जेवायला? जेवायला मटन करा मटन. कोंबडा मागायचं ओरडतोय. आले जावं करू जेवायला काहीतरी. हा जेवायला गोड धोड करू ना पहिल्या दिवशी. पुरणपोळी करा. पुरणपोळी करा आपली मस्त पुरणपोळी बनवी जावयासाठी. कोंबड कापायची पुरणपोळी. चला जावं आपण तो पर्यंत स्वयंपाक होऊस तरी फिरू. कुठे जायचं? पाहते मग शेतातून चला तुम्ही पण चला तुम्ही स्वयंपाकाचं बघा. आंब्याचे 10-12 झाड लावले पोरांनी. असं त्या पपायचे झाड लावले थोडे जरा. हे केळीचे झाड लावलेले केळी काय आंब्याला आंबे कैरे यायला लागले ना. हे का बारीक बारीक अजून हा ना एवढे काय मोठे नाही. हे काय केळीला पण केळे यायला लागले पोरांनी लावले. कोणचे कलमी कोणची रे? नाही नाही गावरा आंबे कलमी कशाला लावायचे. कलमी झाड ते तिकडे लावलेले आपण. असं आहे का? हा हे थोडं माळव्यासाठी बी केलं. हे अक्कल काढा. दोन कलमी लावले तू. हे दोन आहेत बघा कलमी केलेले. कापूस नाही भारी कापूस चांगला आलाय मोठा. ज्वारी लज भारी आली राव. हा ज्यावर कापसात लावली ना. असं आहे का? हो लज भारी आली राव ती पण चांगली आली. आता काय ह्याच्यात पोटर येत आहे सध्या. तूर होती तूर झाली बरीच. हा हा गावरा नाम बघा कस तूर आला जावाय बाप्पू. लय काय रे त्यांना राहिला आहे का नाही? हा मग गावरा नाही ना त्यो. हा ज्यावरी पोटर येत आहे. काय ते इंजिनियर आहे पण सासऱ्याला इंजिनियर म्हणून एवढं डिमांड द्यायची काय गरज आहे? हा मी बी शेतकरी ना. एक गुंठा जमीन नाही इंजिनियर साहेबाकडे. माझ्याकडे 10 एकर वावर आहे आणि मी शेतकरी असलो म्हणून मी एवढा काय कमीपणा आहे त्यात. मी पण शिकलोय. माझी पण BSc अग्री झाली. मी पण होईन ना एक ना एक दिवस कृषी अधिकारी. मग आपली बी हवा बघा. अहो आवरा की आलो ना खान जरा. तर कृषी अधिकारी झाले तुम्ही काही एवढं का असत का?
और लेरे का मेकअप करू चला पटकन। काय नुसते हाका मारती नुसती गडबड गडबड तुझी कशाला गडबड आवडताय बघ आता आज घरी झाले जरा दमाने व्यवस्थित व्हायला पाहिजे ना सगळं काय नुसती गडबडच चला आता गाडी काढली पुसून ड्रायव्हर ने हो घेतली चल गरबीर लावून घे पुरक पाठ दिशी ते साडूला केलता फोन हो लावला होता त्याला काय नु चला ड्रायव्हर साहेब झालं का चला बसा फ्रेश केली गाडी ओके उशीर केला जाऊ का मग पुढं हा चला पुढं आता तुम्ही काय पुढं बघा बरं चला मेवनी बाई हा बोल तुम्हाला गाडी पाठी मग बदलायची होती ना हो घ्यायची होती ना हा थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे असं आहे का घ्यायची ना चाक पडायला लागलो होतो कुणी व्यवस्थित तू कुणी तू राम राम जाऊ राम 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 चला लय दिवस आले माझा आवाज हा तर काम बी होते पाठीमागे भरपूर त्याच्यामुळं अरे ऐकलं का जावे आलेत आपले जावे काय म्हणता काय म्हणता हे काय जावे बाप्पा आले ना आपले जावे आला बाई लय दिवसांनी आले ना काय म्हणताय बघ ना किती छान दिसायला लागले जावे काय म्हणते ड्युटी वगैरे काय नाही काय नाही व्यवस्थित चला चला जावे लय दिवसांनी आले लय दिवसांनी आले आपले जावे बाप्पा लय दिवसांनी आले जावे चला चला जावे बाप्पा आपले आलेत ना आज बघा मध्ये सोपान ते घेतलेलं आहे तुमच्यासाठी बसायला आहो नगे नगे सोप्या बसून बसून मी थकलोय का ही तीच बाज आहे ज्या बाजीनं माझा अपमान केलता तिच्यावर बसायचं बापू तू तरी सांग ना कपडे खराब होते धुळायला त्याच्यावर चला नाही काय सोप्यावर बसून बसून दररोज सोप्यावर बसतोय मी मस्त बाजेला चांगली हवा लागते मस्त वातावरण आहे बाहेर बरं थांबा पलीकड बस जावाय बापू बस व्यवस्थित मांडे घालून बस काय घेणार चहा पाणी काय घ्यायचं कॉफी खरं किती आधी चहा पाणी आण आणि मग कॉफी आण जावा जाऊ थांबा तिथे नका बसतो थांबा थांबा तुम्हाला स्पेशल बाज आहे थांबा जाऊ दे ना हाय जागा बसू दे नाही नाही थांबा नाही तुम्ही मोकळ बस हो बस याच्यावर तुम्ही जावा बघू काय बसले असते हाय की जागा इथे तुम्हाला मोकळा बसायला जागा ठेवली ती बसा जरा पलीकडे सरकून बसा मोड पाय तर मोडायला झालेले आले आले पाणी तुम्हाला नाही हो जावायला आणि याच्यात दे जावायला पाणी तर याच्यात देवायला पाणी म्हणलो पाणी पाणीच नको मला उष्टा झाला ना ते ग्लास हा धुवून पुन्हा आणायला पाणीच नको मला पेलोय मी पाणी कॉफी करता पाणी पण दिलं नाही सगळ्यांनाच विचारले मम्मी पण पप्पा पण त्यांच्यातच गुंग झाले सगळे काय
चान रे लवकर दमन पे जाव ठसका लगला का दमन पे दमन दमन घ्या सवय नाही ना दमन पे जाव तुम्हाला ते चिटकून बसायची सवय लागली काय माहित काय किंवा सरकतो ना मग सरका पलीकडे जरा थोडं हा दमन दमन जावे जावे दमन यार ती गोळी असली तर रे ठसका लागा लागला जावायला बघू इकडे जावे अरे मग जावे कस झाला प्रवास हा व्यवस्थित झाला व्यवस्थित झाला का अरे पिना तू तरी चहा कवर थांबती बघत मी कुठं काय केलंय तुम्हाला पिचा लवकर लय गरम आहे की गरम आहे होय फुकून फुकून पी आज पलीकडे थोडं सारखं हो आणि चहा कम नाही पेला तुम्ही गोट्या जाऊन बसू का मी नाही बरं थोडं मग आज इकडे सरक इकडे इकडे कुठं सरकू मी रामदा दुख जावं बरं मग जेवायला काय करायचं जावं ऐका ना सासरी पुरणपोळी तुम्ही काय परा पुरणपोळी पुरणपोळी काय असतं तिथं काय करा जावं काय करायचं जेवायला करा काय पण करा मग कोंबडा कापायचा का जावं बघा तुमच्या माहिती नाही करा ते अरे ऐकलंस का करू ना चांगलं करू जेवायला काहीतरी काय करायचं जावं बघा काहीतरी ती पुरणपोळी म्हणजे पुरणपोळीच करते पुरणपोळी करा ना कोंबडा कापू तो तू काय कर मसाला बिसाला वाटव तोपर्यंत मी आणतो कोंबडा कापून या तुम्ही कोंबडा घेऊन लगेच कापून आणतो मी लगेच करतो हा तोपर्यंत तू स्वयंपाक कर हॅलो हा बोला ना बरं बरं उद्या तुमचं काम करून टाकू ना काय अडचण नाही कोंबडा कापून दिला तिथं शिजायला तोपर्यंत चला आपण शेतातून एक चक्कर मारून चला बर चला बरं आपण शेतात चला तुम्ही बी मी बी येऊ का हा चल बाप्पू हा बोला ना झाला असेल स्वयंपाक लय वेळ झाला आलो आपण चला तुम्हाला भूक लागली असेल चला यांना उठवा झोपून द्या जावय जावय त्याला काम करायला जावय खायला म्हणजे स्वप्न होत काय चला चला चल खायला म्हणजे स्वप्न होत हे थोड्या वेळासाठी मला वाटतं कृषी अधिकारी झालो का काय जाऊन